नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलला स्वागत आहे। आज मंगळवार होता, दुसऱ्या दिवशी गणपती आहेत। मला कल्याणला जायचं होतं माहेरी, कारण तिथे गणपती येतात। त्यासाठी पटापट गावावरून आवरून घ्यायचे। ते सकाळचे 4:30 झालेले होते, डबा करायला घेतलेला होता। इथे साधी सोपी मटकीची भाजी करायची आहे बिना वाटण्याची। त्यासाठी तेलामध्ये मी कांदा टोमॅटो टाकलेला होता, त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला। व्यवस्थित टोमॅटो स्मॅश झाल्यावरती इथे आपल्याला तेलातच लाल तिखट हळद टाकून घ्यायचं आहे। झटपट होणारी भाजी आहे ही, मस्त। कधी तुमच्याकडे वाटण नसलं तर ही भाजी जरूर करून बघा, छान लागते। व्यवस्थित स्मॅश झाल्यावर ते मटकी टाकून घ्यायचे आहे। मटकीला शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढंच मी इथे पाणी टाकून घेणार आहे, कारण मला सुकी भाजी करायची आहे यासाठी। मीठ टाकून घ्यायचं। भाजी साईडला ठेवून देते आणि चपात्या करायला घेतलेल्या, मी तिच्यापुरतीच चपात्या करून घेणार आहे। बाकीच्या मी आल्यावरती करणार आहे चपात्या। इथे डबाही माझा तयार आहे, आला तिला सोडून येते पहिल्यांदा। इथे नेहमीप्रमाणे सुटी माझी वाट बघत बसलेली आहे, कधी खाली घेऊन जाते, पण तिला मी नंतर घेऊन गेली जेव्हा मी मुलाला शाळेत सोडून आल्याच्या नंतर। तिला सोडून 8 खालून घेऊन आल्यानंतर 8 वाजलेले। 8 वाजून आंघोळ वगैरे आवरून मी इथे माझी घर बाकीची कामं आवरायला घेतलेली होती। एका साईडला दूध ठेवलेलं होतं, एका साईडला चहा ठेवलेला आणि भांडी लावायला घेतलेली होती। कामं खूप जास्त आहेत आणि वेळ खूप कमी आहे, त्यामुळे पटापट कामं आवरून घ्यायचे आहेत। झाडू मारून घेते, इथे लादी पुसून घेते। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या एका लाईकमुळे मुलाला छान मोटिवेशन मिळतं। आणि आवडलं तर प्लीज लाईक शेअर नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। इथे भांडी घासून घेत होती, भांडी घासता घासता ही सुटीला समजलं, इथे ती बघायला आलेली सुटीची गंमत। हिला बरोबर समजलेलं होतं हे खाली आले आहेत ते, त्यांची वाट बघत बसले ती। लहान मुलगा कसं आई वडिलांची वाट बघत बसतं तशी सुटी बसलेली असते। तिला बाहेरून येताना काहीतरी आम्हाला खाऊ घेऊन यावं लागतो, तिला आईस्क्रीम खूप आवडतं ते घेऊन यावं लागतं आम्हाला। मत बघा आता इथे दुपारचे 1:30 वाजलेले होते, ह्यालाही मी शाळेतून घेऊन आलेली। माझं जेवण रेडी होतं, इथे डब्याच्या भाकऱ्या करायला घेतलेल्या होत्या, त्यांना डब्याला मी भाकरी आणि भाजी देते। त्या भाकऱ्या करायला घेतलेल्या होत्या, हा शाळेतली सगळ्या गोष्टी मला सांगत होता। शाळेमधलं काय झालं आहे काय नाही, ते होमवर्क काय दिलं आहे, टीचर काय बोलते, मुलं काय बोलतात, सगळं माझी शेअर करतो। ते सांगायला आलेला होता, गप्पा करत करता माझा डबाही झालेला होता। डबाही झाला, आम्ही सगळे जेवून निघायची तयारी करायला घेतली। सगळेजण आम्ही निघालेलो होतो, बॅगा भरपूर होत्या, यासाठी बाबाही मला सोडायला आलेले होते। फायनली स्टेशनवरती पोहोचलो, गाडी आल्यावर स्टेशनवरती आल्यावर समजलं पाऊण तास गाडी लेट आहे। बॅगा बघा किती आहे, 3 माणसांसाठी फक्त 5 दिवसासाठी। फायनली पाऊण तासाने गाडी आली, ट्रेनमध्ये बसलो, विठ्ठलवाडी स्टेशन मिळला, मी उतरली, रिक्षा पकडली। जिथे मला पाऊण तास लागतो तिथे मला घरी यायला 1.5 तास लागला होता। फायनल घरी आल्यावरती जरा बरं वाटलं, रिलॅक्स वाटलं। इथे चहा सगळे घ्यायला बसलात मस्तपैकी, मीही चहा नाश्ता करायला घेतलाय आणि गप्पा। आता जो तुम्ही गणपती बघितला ना तो आमच्या बाजूवाल्यांचा होता, आणि त्यांचा गणपती रात्रीच त्याने आणलेला होता। इथे आम्ही आमचं डेकोरेशन करायला घेतलेलं होतं। हे डेकोरेशन कम्प्लीट करायला आम्हाला 2 ते 3 तास लागलेले होते। फायनली डेकोरेशन आमचं कम्प्लीट झालं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे डेकोरेशन कसं वाटलं तेही सांगा।